दक्षिण सोलापूर तालुक्यातील मदरे गावातील नूतन सरपंचपदी स्वाती माने तर उपसरपंचपदी मुजीब शेख यांची निवड करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मदरे ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी ग्रामसेवक धुमाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच पदासाठी स्वाती माने तर उपसरपंच पदासाठी मुजीब शेख यांचा प्रत्येकी एकमेव अर्ज आल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी स्वामी यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी बोलताना नूतन सरपंच स्वाती माने यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगितलं. गावच्या विकासासाठी आम्ही फर्स्ट महिलांसाठी प्राधान्य देणार आहे. महिलांसाठी शौचालय, व्यवस्था, आरोग्य खाते म्हणजे आरोग्य सेवा हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी जे जे त्यांना लागणार आहे ते साहित्य पुरवण्यात येईल. लाइटिंगची व्यवस्था, गटारीची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था आणि शैक्षणिक भर देण्यात येईल आणि पाणी पुरवठा वर जास्त भर देण्यात येईल. स्वच्छता राखली जाईल. या निवडीवेळी RPI चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब माने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य RK कांबळे, कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल कांबळे, प्रवीण कांबळे, जयभीम बनसोडे, दिलावर पटेल, मेघराज पवार, प्रकाश पवार, पांडुरंग पवार, सुलतान गलाटे, भीमाशंकर वाघमहितर, थावरू चव्हाण, अप्पासाहेब पवार, आशिष वाघमारे, सौरभ साबळे आदींची उपस्थिती होती. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर त्या ठिकाणी काम करत असताना या गावचा विकास कशा पद्धतीने करायचा आहे आणि गावातल्या ज्या समस्या आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, DP प्रश्न असेल, अंतर्गत गटारीचा प्रश्न असेल, जो म्हणजे वैयक्तिक लाभाचा प्रश्न या ठिकाणी गावकऱ्याचा असेल, ही सोडवण्यासाठी या गावकऱ्याच्या सर्वच माझ्या आया बहिणी, माझे कार्यकर्ते, माझे बंधू, सर्व मित्र आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सोसायटीचे सदस्य, पाणी पुरवठ्याचे सर्व आमचे पदाधिकारी, चेअरमन, या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी गावचा विकास करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहोत.